हॅलो गाईज, एम पी एस सी एक्सपर्ट या यूट्यूब चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे. मित्र, नुकतीच महापरीक्षाने 13/7/2018 रोजी जी सहाय्यक गुप्तवार्ता अधिकारी या पदासाठी जी एक्झाम घेण्यात आली त्या एक्झामची आन्सर की रिलीज केली आहे. तरी पण तुम्ही महापरीक्षा या वेबसाईटला म्हणजेच www.mahaparikshah.gov.in या वेबसाईटला व्हिजिट देऊन तुम्ही ज्या शीटमध्ये पेपर दिला होता त्या शीटची आन्सर की लवकरात लवकर डाउनलोड करून घ्या. आणि तुम्हाला जेवढे मार्क्स मिळतात किंवा तुम्ही जे क्वेश्चन सॉल्व केले होते त्याद्वारे अनालिसिस करून तुम्हाला किती मार्क्स मिळतात ते आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा. तर मित्र हो, ही जी मी तुमच्यासाठी आन्सर की घेऊन आलो आहे ही आफ्टरनून शिफ्टची आहे. तर मित्र बघूया काय आहे ते क्वेश्चन आणि त्याची आन्सर. सर्वात पहिला प्रश्न आहे, कुसुमाग्रज हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाचे आहे? तर ते आहे विष्णू वामन शिरवाडकर. त्यानंतर आहे, खालीलपैकी कोणत्या राजवंशाच्या राजवटी दरम्यान मराठी भाषा भरभराटीला आली, म्हणजे मराठी भाषेचा उद्धार झाला, विकास झाला? तर तो झाला यादव वंशाच्या काळात. गेटवे ऑफ इंडिया हे कोणत्या ब्रिटिश राज्याच्या पर्दापण स्मरणोत्सवासाठी बांधले गेले होते? मित्र, तसे बांधले गेले होते किंग जॉर्ज 5 याच्या स्वागतासाठी. भीमा कोरेगावची लढाई कोणत्या वर्षी लढली गेली? तर ती मित्र हो लढली गेली 1818 रोजी. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कोण आहे? तर मित्र हो ते आहे नरेंद्र दाभोळकर. खालीलपैकी कोणते अमरावती जिल्ह्यामध्ये वाघासाठी आरक्षित क्षेत्र आहे? तर मित्र होती आहे मेळघाट. महादेव हे महाराष्ट्रामध्ये स्थापना झालेले रिकामी जागा आहे. महादेव हे महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेले ऑटोमॅटिक वेदर स्टेशन आहे. कोणत्या पर्वतरांगा महाराष्ट्राची कोकण आणि दख्खन पठारामध्ये विभागणी करतात? तर त्या आहे मित्र हो सह्याद्री पर्वतरांगा, ज्या महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेने आहे आणि महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला सातपुडा पर्वत आहे. त्याचप्रमाणे अमरावतीमध्ये गाविडगड टेकडे आहे आणि महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश हे राज्य आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेस व ईशान्येस छत्तीसगड हे राज्य आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या दक्षिणेस गोवा व कर्नाटक ही राज्य आहे. आग्नेयेस तेलंगणा हे राज्य आहे आणि वायव्येस गुजरात दादरा नगर हवेली हे संघराज्य क्षेत्र आहे. त्याचप्रमाणे पश्चिमेस अरबी समुद्र आहे. तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन ही घोषवाक्याची रचना कोणी केली? तर ही केली मित्र हो सुभाषचंद्र बोस यांनी. आशियातील सगळ्यात जुने स्टॉक एक्सचेंज म्हणजे मुंबई स्टॉक एक्सचेंज कोणत्या शहरात आहे? हे सर्वांनाच माहिती आहे, मुंबई शहरात आहे. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली? स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना 1897 रोजी केली. 2016-17 या वार्षिक वर्षामध्ये आर्थिक वर्षामध्ये भारताच्या GDP मध्ये महाराष्ट्राचे सरासरी योगदान काय होते? तर ते होते मित्र हो 15%. सर्वात जास्त होते भारतामध्ये कोणत्याही एका राज्याचे 15% म्हणजे सर्वात जास्त महाराष्ट्राचे होते मित्र भारतीय GDP मध्ये. 2016-17 या वर्षादरम्यान महाराष्ट्रामध्ये खालीपैकी कोणत्या पिकांमधून सर्वाधिक टन उत्पादन मिळाले? तर ते ऊस या पिकापासून मिळाले मित्र. आणि महाराष्ट्र भारतामध्ये ऊस उत्पादनात द्वितीय नंबरवर आहे. त्याचप्रमाणे प्रथम क्रमांकावर भारतामध्ये ऊस उत्पादनामध्ये उत्तर प्रदेश हे राज्य आहे आणि महाराष्ट्राचा द्वितीय क्रमांक आहे. साखर उत्पादनामध्ये मित्र भारतामध्ये महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे आणि उत्तर प्रदेशचा द्वितीय क्रमांक आहे. पण ऊस उत्पादनामध्ये उत्तर प्रदेशचा प्रथम क्रमांक आहे हे इथे लक्षात घेणे योग्य. एक कार्बनी संयुग्य जास्तीच्या सहत सल्फ्युरिक अम्लामध्ये 443 केल्विनला तापवले तर इथेन प्राप्त होतो, हे संयुग्य रिकामी जागा आहे. तर ते आहे मित्र हो अल्कोहोल. महाराष्ट्रातील कोणता भौगोलिक प्रदेश पश्चिमेकडे अरबी समुद्र आणि पूर्वेकडे सह्याद्री पर्वतरांगाने वेढलेला आहे? तर तो आहे मित्र हो कोकण. भारतीय बँकेच्या संगणीकरणासाठी 1988 मध्ये नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण होते? तर भारतीय बँकेच्या संगणीकरणासाठी 1988 मध्ये जे नेमले होते अध्यक्ष ते आहे सी रंगराजन यांच्या अध्यक्षाखाली भारतीय बँकेच्या संगणीकरणासाठी समिती नेमण्यात आली. मित्र 1959 मध्ये भारतामध्ये 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. 1969 मध्ये
आणि त्यानंतर 1980 मध्ये पुन्हा 6 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. 1959 मध्ये जे 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते त्यामध्ये सर्वात जास्त ठेवी या सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये होत्या आणि सर्वात कमी ठेवी या महाराष्ट्र बँकेत होत्या. भारतामध्ये आता टोटल 27 बँका आहेत SBI आणि त्याच्या तिच्या सहयोगी बँका मिळून, आणि जर SBI आणि तिच्या सहयोगी बँकाचे जे आता विलीनीकरण होत आहे SBI मध्ये ते सोडले तर भारतामध्ये टोटल मित्र हो आता 21 बँका आहे. भारताच्या स्वतंत्र संग्रामामध्ये सक्रिय असलेल्या मुंबईच्या भिकाजी कामा या खालीलपैकी कोणत्या समुदायाच्या होत्या? तर त्या पारशी समुदायाच्या होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था कोणत्या शहरात आहे? बार्टी बाबासाहेब आंबेडकर रिसर्च टेक्निकल इन्स्टिट्यूट हे मित्र हो पुण्यामध्ये आहे. भारत छोडो आंदोलनादरम्यान मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर राष्ट्रीय झेंडा कुणी फडकावला होता? तर तो फडकावला होता अरुणा आसफ अली यांनी. फकीरा ही कादंबरी कोणी लिहिली? लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी लिहिली. खाली दिलेल्या क्लोनिंगच्या वैशिष्ट्यापैकी कोणता चुकीचा आहे? तर मित्र हो यापैकी सर्व राईट आहेत. फक्त ती जो आहे डाली नावाची मेंढी तिच्या एकाही पालकासारखी नव्हती हे असत्य आहे. ती हुबेहूब होती मित्र. बॉम्बे आता मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर मित्र मुंबई विद्यापीठाची स्थापना ही 1857 रोजी झाली आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची स्थापना ही 1923 मध्ये झाली. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना हे 1848 मध्ये झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना 1958 मध्ये झाली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना मित्र 1848 मध्ये झाली. त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठाची स्थापना ही 1963 मध्ये कोल्हापूरमध्ये झाली. कर्मयोगी संत गाडगेगाव विद्यापीठ याची स्थापना 1983 मध्ये अमरावतीमध्ये झाली. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव याची स्थापना 1989 मध्ये झाली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे मराठवाडा विद्यापीठ याच्यापासून अलग होऊन नांदेडमध्ये 1994 मध्ये याची स्थापना झाली. त्याचप्रमाणे सोलापूर विद्यापीठाची स्थापना 2004 मध्ये सोलापूर येथे झाली. गोंडवाना विद्यापीठ जे नुकतीच आता अस्तित्वात आले आहे त्याची स्थापना 2011 मध्ये गडचिरोली मध्ये झाली. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचा पहिला प्राप्तकर्ता कोण आहे? तर तो विश्वनाथ आनंद होता. भारतातील राज्याच्या वर्तमान राज्यपालापैकी कोण महाराष्ट्र म्हणून पुढे आलेले आहे? तर ते आहे मित्र हो राम नाईक. आणि सध्या महाराष्ट्राचे जे राज्यपाल आहे ते आहे सी विद्यासागर राव. महाराष्ट्र राज्यामध्ये गृह मंत्रालयाचे प्रभारी कोण आहे? महाराष्ट्रामध्ये गृह मंत्रालयाचे प्रभारी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत. क्षेत्रफळानुसार खालीलपैकी भारतातील सगळ्यात लहान राज्य कोणते? तर क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात लहान राज्य हे गोवा आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य हे राजस्थान आहे आणि मध्य प्रदेश हे सेकंड नंबरवर आहे. आणि महाराष्ट्र मित्र हो क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तृतीय क्रमांकाचे राज्य आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने मित्र हो भारतामध्ये पहिल्या क्रमांकाचे राज्य हे उत्तर प्रदेश आहे, दुसऱ्या क्रमांकाचे राज्य हे महाराष्ट्र आहे आणि सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य हे सिक्कीम आहे. त्याचप्रमाणे सर्वात जास्त लोकसंख्येचा प्रदेश हा दिल्ली आहे, म्हणजेच केंद्रशासित प्रदेश हा दिल्ली आहे आणि सर्वात कमी लोकसंख्येचा केंद्रशासित प्रदेश हा लक्षद्वीप आहे. त्यानंतर बाराबंदी उपरणे आणि सदरा हे महाराष्ट्रामधील काय आहे? तर मित्र तो पुरुषांचा पोशाख आहे. भारतात उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश कोण होत्या? तर त्या होत्या न्यायमूर्ती लैला सेठ. आणि मित्र हो भारतातील जे सर्वोच्च न्यायालय आहे त्याच्या न्यायाधीश पहिल्या महिला न्यायाधीश त्या होत्या फातिमा बीवी. आणि नुकतीच इंदू मल्होत्रा या महिला वकिलाची सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे हे लक्षात घेणे. 2016-17 भारताच्या सॉफ्टवेअर निर्यातीमध्ये महाराष्ट्राची टक्केवारी काय होती? तर ती होती मित्र 20%. वर्षापासून रिकामी जागा वर्षापासून महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी केली गेली. ती केली गेली मित्र 2014 पासून. हे रिझिंगच्या क्वेश्चन आहे मित्र, ते तुम्ही बघून घ्या. त्यानंतर प्रास्ताविक आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र हे मुंबईमधील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित होणार आहे? तर ते होणार आहे मित्र बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये. नारायण भिकाजी पारुडेकर हे कोणत्या मराठी वृत्तपत्राचे संस्थापक होते? तर ते होते सकाळ या वृत्तपत्राचे संस्थापक. 2010-11 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर प्रति 1000 पुरुषांसाठी महिला किती आहे?
तर मित्र हो, महाराष्ट्रातील सर्वात जे लिंग गुणोत्तर आहे ते आहे टोटल 929 आणि भारताचे जे लिंग गुणोत्तर आहे मित्र ते आहे 943. त्याचप्रमाणे लिंग गुणोत्तर मध्ये सर्वात प्रथम क्रमांकाचे राज्य हे भारतामध्ये केरळ आहे आणि सर्वात शेवटचे राज्य हे हरियाणा आहे. महाराष्ट्रात 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कुठे झाली तर मित्र होती झाली बॉम्बे मध्ये. आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे स्थापना करण्यामध्ये सर अॅलम हुम यांचा मोठा वाटा होता. आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची जी स्थापना झाली त्याचे पहिले अध्यक्ष होते जे अधिवेशन मुंबईमध्ये भरले होते प्रथम त्याचे पहिले अध्यक्ष होते मित्र हो ओमेश चंद्र बॅनर्जी. आणि दुसरे अधिवेशन हे भारतीय राष्ट्रीय सभेचे कोलकाता इथे भरले होते आणि तिसरे अधिवेशन हे मद्रास इथे भरले होते. हा रिजनिंगचा क्वेश्चन आहे, मॅथचा क्वेश्चन आहे, हा बघून घ्या. त्यानंतर 1919 मध्ये स्थापित केलेले बॉम्बे सैनिक मंडळ हे महाराष्ट्र राज्यामधील खालीलपैकी कशाचे पूर्व प्रवर्तक आहे तर ते आहे मित्र हो सैनिक कल्याण विभागाचे. 2010-11 जनगणनेनुसार शेतीवरील ऑल इंडिया अहवाल मालिकेमध्ये रिकामी जागा आहे तर तो 9 क्रमांकाचा आहे. भारतीय पोस्टाची खालीलपैकी कोणती सेवा कायमची बंद करण्यात आली आहे मित्र, तर ती टेलिग्राम ही सेवा आहे जी आता कायमची बंद करण्यात आली. हिराकूड धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधले गेले आहे तर हिराकूड धरण मित्र हो महानदीवर बांधले गेले आहे जी उडीसा मधून वाहते जी पूर्ववाहिनी नदी आहे. महाराष्ट्रामध्ये क्रीडा कॅबिनेट मंत्री कोण आहेत ते आहे मित्र विनोद तावडे. इथे चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे ऊर्जा मंत्री आहे. 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वात जास्त आहे तर महाराष्ट्राची 2011 जनगणनेनुसार सर्वात जास्त लोकसंख्या आहे ठाणे जिल्ह्याची. आणि आता ही आकडेवारी थोडी बदलली आहे मित्रांनो, आता बहुतेक पुणे किंवा मुंबई उपनगर यापैकी एकाची आहे. यांच्या आकडेवारीमध्ये सतत बदल होत असतो. आणि 2011 जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा हा सिंधुदुर्ग आहे. राष्ट्रीय पंचायत राज दिवस दरवर्षी कोण्या दिवशी साजरा केला जातो तर तो मित्रांनो साजरा केला जातो 24 एप्रिल रोजी. भारतीय राष्ट्रीय सेना INA च्या राणी लक्ष्मीबाई पलटणीचे नेतृत्व कोणी केले होते, ते केले होते लक्ष्मी सेहगल. पंतप्रधान पीक योजना PMFBY रिकाम्या जागामध्ये सुरू झाली ते 2016 सुरू झाली मित्र. महाराष्ट्रामधील स्मार्ट सिटीज मिशन मध्ये रिकामी जागाचा समावेश होत नाही तर तो होत नाही कोल्हापूरचा. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते तर ते होते भारताचे गृहमंत्री मित्र हो पहिले सरदार वल्लभभाई पटेल जे संविधान सभेमध्ये प्रांतीय संविधान समितीचे अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे संस्थानाचे विलीनीकरण करण्यामध्ये त्यांचा सर्वात मोठा वाटा आहे भारतामध्ये, कारण की भारत स्वतंत्र झाला तरी पुष्कळशी अशी संस्थाने आहेत जी भारतामध्ये समावेश झालेली नव्हती तर त्यांनी खूप मोठा वाटा उचलून त्या सर्व संस्थानांना भारतामध्ये विलीनीकरण केले. भारतातील नील क्रांती केंद्रित विकास आणि व्यवस्थापनाशी संबंधित आहे तर ती आहे मित्र हो नीलकांती मत्स्यपालन फिशरीज. वी शांताराम पुण्याच्या कोणत्या सुप्रसिद्ध स्टुडिओशी संबंधित होते तर ते होते प्रभास स्टुडिओशी संबंधित. महाराष्ट्रामध्ये वी शांताराम हा पुरस्कार दिला जातो चित्रपटामध्ये सर्वात चांगले काम करणाऱ्या लोकांना. अलीकडे भारताने कोणत्या देशासोबत दोन्ही भूमींना जलमार्गाने जोडण्यासाठी करारावर स्वाक्षर केली आहे तर ती आहे बांगलादेश या देशासोबत. खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये महाराष्ट्र शासनाच्या राज्यपालाचे अधिकृत निवासस्थान राजभवन नाही तर ते मित्र हो अमरावती या जिल्ह्यामध्ये नाही आहे. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन कधी साजरा केला जातो, आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन मित्र हो 8 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. समृद्धी मार्ग हा द्रुतगती हा रिकामी जागा या द्रुतगती मार्गाशी जोडण्याचे प्रस्तावित आहे तो आहे नागपूर ते मुंबई. हा मॅथचा क्वेश्चन आहे सॉल्व्ह करून घ्या, हा सुद्धा मॅथचाच क्वेश्चन आहे. प्राणी त्यांच्या ज्या नैसर्गिक अधिवासामध्ये सुरक्षित असतात त्याला काय म्हणतात मित्रांनो, त्याला म्हणतात मित्र हो वन्यजीवन अभयारण्य म्हणजेच बायोस्फिअर रिझर्व. महाराष्ट्रातील राज्य महिला आयोगाचे माजी पदसिद्ध सदस्य कोण आहे तर जे पोलीस महासंचालक असतात मित्र एक ते पदसिद्ध सदस्य असतात. खालील ग्रहापैकी एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी सगळ्यात जास्त वेळ घेणारा ग्रह कोणता तर तो आहे मित्र शुक्र.
आणि सर्वात कमी वेळ घेणारा ग्रह आहे म्हणजे ज्याला बोलते 9.5 तासच लागतात तो आहे गुरु. गुरु हा आकारमानाने सर्वात मोठा ग्रह आहे आपल्या सूर्यमालेतील. समर्थ रामदास हे 17व्या शतकातील महाराष्ट्रातील एक काय होते संत कवी होते. शेतीसाठी जंगल तोड केली जाते अशा वागण्यामुळे पर्यावरणावर काय होतो तर मित्र त्यामुळे जमिनीची धूप होते. हा मॅथचा क्वेश्चन आहे. खाली उल्लेख केलेल्या रोगापैकी कोणता रोग लसीकरणाद्वारे प्रतिबंधित केला जाऊ शकतो तर तो आहे मित्र यकृतदाह हॅबिटिस. बाकी HIV कर्करोग आणि डायबिटीस याला करता येत नाही. खालीपैकी कोणता नृत्य प्रकार महाराष्ट्राशी संबंधित नाही. कुचीपुडी नाही आहे मित्र हो, लावणी आहे, तमाशा आहे, पोवाडा आहे. म्हणजे कुचीपुडी नाही आहे, कुचीपुडी हा ट्रेडिशनल डान्स आहे आंध्र प्रदेशचा. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या खालीपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बँकिंग सेवेचा वापर करणाऱ्या कुटुंबाची टक्केवारी सर्वात कमी आहे तर ती आहे मित्र हो नंदुरबार. आणि नंदुरबार या जिल्ह्याची बहुतेक सर्वात कमी साक्षरता सुद्धा आहे महाराष्ट्रामध्ये. खालीपैकी कोणी 1815 मध्ये आत्मीय सभेची स्थापना केली ते केली मित्र राजा राममोहन राय ज्यांना आधुनिक भारताचे जनक म्हणतात. ज्यांनी सती प्रथा बंद करण्यासाठी खूप प्रयत्न केले लॉर्ड विलियम बेंटिंक यांच्या सहाय्याने. आणि मित्र हो त्यांनी ब्राह्मो समाजाची सुद्धा स्थापना केली. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणेची स्थापना खालीपैकी कोणत्या वर्षी झाली ती झाली मित्र 1984 रोजी. मार्शू आणि हिमरू ही महाराष्ट्रातील असाधारण काय आहे हे आहे मित्र वस्त्रे. 31 डिसेंबर 1802 साली ब्रिटिशांसोबत झालेला वसईचा तह यांनी केला होता तर तो केला होता मित्र बाजीराव द्वितीय यांनी. बाजीराव द्वितीय याची 1802 साली ब्रिटिशांसोबत जे झालं होतं तेव्हा त्यांनी वसईचा तह केला. भारताच्या पश्चिम भागामध्ये कोणत्या प्रसिद्ध खेळाला हुतुतू म्हणूनही जाणले जाते हे तर सर्वांना माहितीच असेल कबड्डीला. त्यानंतर मॅथचा क्वेश्चन आहे सॉल्व्ह करून घ्या. मॅथ भारतरत्न एम विश्वेश्वरय्या हे महाराष्ट्रातील खालीपैकी कोणत्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी होते तर ते होते मित्र हो महाराष्ट्रातलं अव्वल दर्जाचं इन्स्टिट्यूट ते म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सगळ्यात कमी लोकसंख्या जिल्हा सिंधुदुर्ग. सर्वात जास्त लोकसंख्या जिल्हा 2011 जनगणनेनुसार मित्र हो ठाणे विभाजनापूर्वी. अष्टपल्लू मराठी आणि हिंदी अभिनेता नाना पाटेकर यांचा जन्म महाराष्ट्रामध्ये कुठे झाला मित्र त्यांचा जन्म झाला महाराष्ट्रामध्ये मुरुड जंजिरामध्ये. महाराष्ट्र शासनामध्ये कृषी कॅबिनेट मंत्री कोण आहे तर हा प्रश्न मित्र आयोगाने रद्द केला आहे महापरीक्षाने कारण पांडुरंग पुंडलिंग खुनकर यांचे निधन झाले आहे नुकतेच त्याच्यामुळे हा प्रश्न त्यांनी रद्द केला. राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्काराच्या पहिल्या मानकरी कोण आहे तर त्या होत्या मदर टेरेसा. कोणत्या मेट्रोमध्ये भारताच्या पहिल्या मोबाईल तिकीटच्या तिकीटिंग सिस्टीमचा आरंभ झाला तर तो मुंबई मेट्रोमध्ये झाला मित्र. शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित स्थापित करण्यामागे उद्दिष्ट काय आहे तर त्याच्यामागे उद्दिष्ट आहे मित्र झोपडपट्टी पुनर्वसन करणे. पचनक्रियेत मदत व्हावी म्हणून पोटात स्रवले जाणारे अम्ल कोणते ते SCL हायड्रोक्लोरिक ऍसिड. 1873 साली ज्योतिराव फुले यांच्याद्वारे खालीलपैकी कोणती एक संघटना सुरू झाली तर ती सुरू झाली मित्र सत्यशोधक समाज. हे रिझनिंगचे क्वेश्चन आहे. कोणत्या शास्त्रज्ञाने विद्युत प्रवाहाच्या चुंबकीय प्रभावाचा शोध लावला तो लावला मित्र हो हॉन्स क्रिस्टियन ऑस्टेन. लोकसभेची सगळ्यात दीर्घकाळ सभापती असलेली व्यक्ती कोण आहे तर ती होती मित्र बलराम जाकर. रिकामी जागाच्या दोषामुळे व्यक्ती दूरच्या वस्तूंना स्पष्टपणे पाहू शकत नाही त्याला काय म्हणतात त्याला म्हणतात मायोपिया. खालीलपैकी कोणत्या शहरात बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय स्थित आहे तर ते आहे मित्र हो पुणे येथे. पंडित विष्णू दिगंबर पालुसकर हे महाराष्ट्राचे काय होते तर ते महाराष्ट्राचे मित्र शास्त्रीय गायक होते. 2022 पर्यंत शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्यासंबंधी वास्तविक योजना आखण्याकरता खालीलपैकी कोणत्या समितीची नेमणूक करण्यात आली तर अशोक दलवाई समितीची नेमणूक करण्यात आली मित्र. रामचरित मानसची रचना कोणी केली तर त्याची रचना केली मित्र रामचरित मानस तुलसीदास यांनी. 1947 मध्ये झालेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे उद्दिष्ट काय होते तर 1947 मध्ये झालेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे उद्दिष्ट होते मराठी भाषिकांचे एक राज्य स्थापन करणे. खालीपैकी कुणाला नोबेल पारितोषिक मिळाले नाही तर ते महात्मा गांधी यांना मिळाले नाही. खालीपैकी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री कोण आहे तर ते आहे राधामोहन सिंग.
महाराष्ट्र शासनाची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही कशी संबंधित आहे? ती आहे शेतकरी कर्जमाफी. सध्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहिमेमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही? अंडी. भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक जिंकणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तीचे नाव काय? सी व्ही रामन. खालीपैकी कोणत्या गुहांना प्रसिद्ध दिगंबर जैन तीर्थ सिद्धक्षेत्र म्हणून ओळखले जाते? तर ते आहे मांगीतुंगी डोंगर. योगक्षेम वहामेहम हे कोणत्या कंपनीचे घोषवाक्य आहे? ते आहे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया LIC. 22 जून 1897 रोजी चाकूकर बंधूंनी ज्याची हत्या केली त्या पुण्याच्या प्लेग कमिशनरचे नाव काय? WC RAT. तर हे होती मित्र हो आन्सर की. तर तुम्हाला हे सर्व आन्सर की अनालिसिस करून किती मार्क्स मिळतात प्लीज याबद्दल आम्हाला कमेंटमध्ये कमेंट बॉक्स करा. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. ऑल द बेस्ट फॉर युअर अपकमिंग एक्झामिनेशन.